अमृता शेरगिल। जगभरात भारतीय चित्रकलेचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा अमृताचं नाव घेतलं जातं। There are lots of aspects to her life. वेगवेगळे तिच्या जीवनाला असे पैलू आहेत की ज्यांनी करून तिचं चरित्र हे भन्नाट आकर्षक असं बनतं। अमृता इकडची नव्हती तरी तिच्या चित्रांमध्ये कधी असं वाटत नाही की ती इकडची नाही आहे। अशी एक जबरदस्त महिला अँड अ फॅन्टॅस्टिक प्रेझेन्स इज समबडी आय थिंक ऑल ऑफ अस शुड बी व्हेरी क्युरियस अबाउट। कारण इथून आम्हाला एक प्रोत्साहन मिळतो। अमृताच्या ज्या न्यूड स्टडीज आहेत त्याच्यामधून सुद्धा तिची पर्सनॅलिटी दिसण्यात येते, एक बेधडकपणा, एक रेव्होल्युशनरी टाईप। जसं युरोपियन्ससाठी पिकासो तशी भारतासाठी मी असं स्वतःच घोषित करणारी एक आयकॉनिक चित्रकार अमृता शेरगिल। तिचं आयुष्य दीर्घ नसलं तरी सखोल होतं आणि ती भारतातली नसली तरी भारतीय कला जगताला तिने एक वेगळं वळण नक्कीच दिलं आहे। काय असं तिच्या चित्रकलेबद्दलचं वेगळेपण आपण म्हणताय? ती भारतीय होती आणि नव्हती, ती स्त्री आर्टिस्ट होती आणि नव्हती, म्हणजे तिला आपण स्त्री आर्टिस्ट म्हणायचं का तिला एक टोटल ग्लोबल आर्टिस्ट म्हणायचं, तसंच तिची जी शैली राहण्याची पर्सनल जी एक लाईफस्टाईल होती ती एवढी वेस्टर्नाइज होती, पण तिचा जो आत्मा किंवा सोल होता तो इंडियन होता। तर तिचं हे एक एक सुंदर असं जमलेलं एक मेळ होता इंडियन वेस्टर्न, तसं बघितलं तर ती ट्रूली ग्लोबल होती। अमृता शेरगिलच्या चित्रांवर विद्या कामत यांचा गाढा अभ्यास आहे। किती सुंदरता तिची एक बॉडी एज झालेली आहे, काहीतरी रचना तिनं त्याच्यातून मांडलेली आहे, रंगांची उधळण उधळण। अमृता शेरगिलचे वडील पंजाबी शीख उमराव सिंग शेरगिल तर आई मेरी अँटोनेट ही हंगेरीची होती। अमृताचा जन्म 1913 साली हंगेरीच्या बुदापेस्ट इथला। पहिल्या महायुद्धाच्या छायेत अमृता लहानाची मोठी होत होती युरोपातल्या अस्वस्थ वातावरणात। 1921 साली अमृताचं कुटुंब भारतात शिमलाला येऊन बसलं। आईकडून पियानोचा वारसा लाभलेल्या अमृताचा कल चित्रकलेकडे वळू लागला। हे पाहताच अमृता आणि तिच्या बहिणीला आधी इटली आणि मग कलेचं माहेरघर असणाऱ्या पॅरिसला पाठवण्यात आलं। ग्रा शॉमियर आणि एकोल दे बोआ इथे तिला युरोपियन चित्रकलेचं प्रशिक्षण मिळालं। हे सगळे सेल्फ पोर्ट्रेट, सेल्फ पोर्ट्रेट मध्ये तिला फार इंटरेस्ट होता आणि तिने स्वतःचे पर्सनल न्यूडमध्ये ह्याच्यामध्ये भरपूर कामं केली आहेत। म्हणजे मला वाटतं तिच्या टोटल 140 का काहीतरी पेंटिंगमधून 40-50 तरी सेल्फ पोर्ट्रेट निघतील। चित्रांच्या माध्यमातून स्वतःला परत एकदा बघणं हा जो प्रकार आहे ना, म्हणजे जो ज्याला आपण एक चरित्रात्मक कला असं म्हणू, सो अ सर्टन ऑब्सेशन विथ द सेल्फ, ओके, दॅट इज समथिंग दॅट यू फाइंड रिलेंटलेसली पर्स्यूड बाय अमृता। एकतर ती पुन्हा पुन्हा स्वतःकडे एका किंवा बहुत नजरेने परत परत बघते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती स्वतःच्या अंगाला, म्हणजे शी लुक्स ॲट हर बॉडी ॲज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट ऑफ अ सेल्फ। हा बघा, हा एकदम फेमस वर्क आहे तिचं, कारण आरशातून चित्र काढणं हे फार कठीण असतं, कारण प्रत्येक वेळेला तुम्ही जेव्हा मॉडेल हलतं तेव्हा तुमची एक ॲडजस्टमेंटचा जो एक भाग असतो तो पण तिनं फार सुंदर रीतीने केलेला आहे। आणि दुसरं म्हणजे की तिचं एक पर्सनॅलिटी ह्या पेंटिंगमधून सुंदरशी आलेली आहे। ही जी फेज आहे तिची, ती तिची जेव्हा आर्ट स्कूलमधून ती जेव्हा ग्रॅज्युएट झाली तेव्हाची, आणि हे पेंटिंग तर ते ह्या पेंटिंगला तिला अवॉर्ड पण मिळालेलं आहे त्यांचं, ते आर्ट सलोनमध्ये
एक्झिबिशन लागायची सगळे युरोपियन ह्याच्यामध्ये, आणि त्या ह्याच्यामध्ये तिला हे फर्स्ट प्राईज मिळालेलं होतं. हे पेंटिंग होतं 1932 साली. त्या साली सुमारे स्त्रीने ते सलोनमध्ये पेंटिंग पाठवलं आणि ह्या पेंटिंगला तिला अवॉर्ड पण मिळालं. ह्याच्यामध्ये एक तुला असं वाटेल की युरोपियन शैलीचं तिला पूर्णपणे कंट्रोल आलेला आहे. पॅरिसच्या ग्रॉ सलोमध्ये लागलेल्या एका प्रदर्शनात अमृताला रवींद्रनाथ टागोरांचं एक चित्र पाहायला मिळालं आणि भारतीय चित्रकलेबद्दलचं तिचं कुतूहल वाढू लागलं. म्हणूनच भारतात जाऊन तिनं आपली कला विकसित करावी असं तिच्या शिक्षकांनी तिला सुचवलं. अमृता जेव्हा भारतात परतली तेव्हा तिला भारताचं खरं रूप पाहायला मिळालं, जे टुरिस्टी पोस्टकार्ड्सपेक्षा खूपच वेगळं होतं. तिला भारतातली इथली गरिबी दिसली, इथली लोकं दिसले, आणि ते सगळं मग तिनं चित्रांमध्ये उतरवलं. ती म्हणते, आय एम पर्सनली ट्राईंग टू बी थ्रू द मीडियम ऑफ लाईन कलर. मी रंग, रेषा आणि आकार यांच्या वापरातून या भारताचं, इथल्या गरीब दुःखी समाजाचं चित्रीकरण करायचं ठरवलंय. त्यामध्ये भावना विवशता नको. माझ्या स्वभावातच सुखी, समाधानी, आनंदी गोष्टींपेक्षा दुःखी, दीनदुबळ्या लोकांविषयी एक विलक्षण आकर्षण दडलेलं आहे. अँड आय एम नॉट देअरफोर अ प्रोपगँडिस्ट ऑफ द